सुस्वागतम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेची माहिती आहे ही महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती म्हणतात त्याला नागपूरची आयोजित संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आहे महात्मा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था नागपूर या महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांसाठी संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे निबंध स्पर्धा आहे या निबंध स्पर्धेमध्ये गट आणि बक्षिसं काय आहेत ते पाहूया गट क्रमांक अ गट ब आणि गट क आहे गट अमध्ये शिक्षण दहावीपर्यंत झालेलं असावं ते विद्यार्थी भाग घेऊ शकतात शब्दमर्यादा आहे निबंधाची सहाशे पन्नास ते सातशे शब्दापर्यंत निबंध लिहायचा आहे या निबंधाला पारितोषिक आहे पहिला क्रमांक पन्नास हजार रुपये दुसरा क्रमांक तीस हजार रुपये आणि तिसरा क्रमांक वीस हजार गट क्रमांक ब आहे शिक्षण अकरावी ते पदवीपर्यंत पदव्युत्तर विभागापर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात शब्दमर्यादा आहे एक हजार एकशे पन्नास ते बाराशे या शब्दापर्यंत निबंध लिहायचा आहे पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकाला पंच्याहत्तर रु हजार रुपये दुसऱ्या क्रमांकाला पन्नास हजार तिसऱ्या क्रमांकाला तीस हजार रुपये आणि गट क्रमांक क आहे तिसरा खुला गट आहे शिक्षण खुला गट कोणी भाग घेऊ शकतं शब्दमर्यादा आहे त्यामध्ये दोन हजार चारशे पन्नास ते दोन हजार पाचशे पारितोषिक आहे पहिला क्रमांक एक लाख रुपये दुसरा क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये तिसरा क्रमांक पन्नास हजार रुपये याप्रमाणे अ ब क गट आहेत आणि बक्षिसाची रक्कम आहे आता यासाठी कोणकोणते विषय आहेत निबंध लिहिण्यासाठी ते आपण पाहूया निबंधाचे विषय गट अ साठी विषय आहे एक भारतीय संविधानाचे महत्त्व दोन भारतीय संविधान व नागरिकांची कर्तव्ये तीन भारतीय संविधान पालनात माझी भूमिका आणि गट बसाठी विषय आहेत एक भारतीय संविधान आणि नागरिकांचे हक्क दोन भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया तीन भारतीय संविधान व आजची परिस्थिती आणि गट कसाठी विषय आहेत एक भारतीय संविधान व धर्मनिरपेक्षता दोन भारतीय संविधानाचे लोकशाही संवर्धनासाठी योगदान व भूमिका तीन भारतीय संविधानासमोरील आव्हाने व उपाय अशा प्रकारे तीन गटासाठी तीन तीन विषय दिलेले आहेत स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता इथे या स्पर्धेसाठी नियम काय आहेत अटी काय आहेत ते महत्त्वाचं आहे सगळ्यात ते पाहू आपण एक निबंध हे स्वहस्ताक्षरात व पानाच्या एकाच बाजूला लिहिलेला असावा टंकलिखित निबंध बाद ठरविण्यात येईल म्हणजे टाईप केलेला नि निबंध चालणार नाही हाताने लिहायचं आहे आणि पाण्याच्या एका बाजूला दोन निबंध हा शब्द मर्यादित असावा जी शब्दमर्यादा दिली आहे ज्या गटासाठी तेवढीच असावी शब्दमर्यादेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे तीन निबंध हा प्रत्यक्ष अथवा स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्ट पोहोच पावतीसह दिनांक सात डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत पत्त्यावर पाठवावा म्हणजे आता खाली पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर पाठवायचा आहे सात डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा सात डिसेंबर दोन हजार एकवीसच्या पूर्वी एकतर पोस्टने पाठवायचा आहे किंवा रजिस्टर करून पाठवायचा आहे ईमेलने कोणतेही निबंध स्वीकारले जाणार नाही ईमेल चालणार नाही आहे चार गट अ व गट ब मधील विद्यार्थ्यांनी आता जे विद्यार्थी सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड किंवा चालू वर्षाचे ओळखपत्र निबंधाच्या अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील जो तुम्ही निबंध पाठवणार आहात त्यासोबत बोनाफाईड किंवा तुमचं आयडेंटिटी कार्ड ओळखपत्र चालू वर्षाचं चा पाहिजे पाच निबंधाच्या पहिल्या पानावर निबंध लेखकाचे संपूर्ण नाव म्हणजे पहिल्या पानावर काय काय लिहायचं ते पहा निबंध लेखकाचे संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता पिनकोडसह पिनकोड पण लिहायचा आहे ईमेल आय डी पण द्यायचा आहे मोबाईल क्रमांक आणि निबंध स्वलिखित असल्याबाबत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे तुम्ही तिथे स्वतः लिहायचं एक निबंध स्वलिखित आहे सही करून तुम्ही ते द्यायचं आहे प्रमाणपत्र सहा सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल बक्षीस जरी थोडे आहेत पण जे जे सहभागी होतील त्यांना सर्वांना प्रमाणपत्र मिळेल सात स्पर्धेबाबत सर्वाधिकार व्यवस्थापकीय या संचालक यांना राहतील ज्यांनी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यांना सर्व अधिकार राहतील हा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेतला पाहिजे म्हणजे नियम तुम्हाला कळतील की स्पर्धा आपण सहभागी होत आहोत तर कोणकोणते नियम आहेत हे पण स्क्रीनशॉट काढून ठेवा आता निबंध कुठे पाठवायचा आहे तर निबंध पोहोचविण्याचा पत्ता व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती तिसरा माळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन दीक्षाभूमीजवळ श्रद्धानंदपेठ नागपूर चार चार झिरो झिरो दोन दोन हा पिनकोड या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचं आहे हे लक्षात घे सगळ्यात महत्त्वाचं हे पण स्क्रीनशॉट ठेवा व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर हा पण स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला इथे निबंध पाठवता येईल सर्वांनी सहभाग घ्यावा कारण बक्षिसाची रक्कम भरपूर मोठी आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडलं तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना या स्पर्धेची माहिती जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा